आणि आता गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. बातमी आहे सांगलीतली. सांगलीतल्या जत तालुक्यातल्या मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे. या पावसामुळे इथले पूल पाण्याखाली गेले असून ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. तर मंदिरात देखील पाणी साचल्यानं गुडघाभर पाण्यातून प्रदक्षिणा घालण्याची वेळ भक्तांवर आली आहे. तर वळसंग पासून इतर गावांना जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. सांगली जिल्ह्यात गुरुवार संध्याकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय. वादळी वाऱ्यासह सांगलीमध्ये जोरदार पाऊस बरसलाय. जत या दुष्काळी भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अनेक नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत. तर वळसंग ते पाचापूर या पुलावरून पाणी गेल्यानं रस्ता बंद झालाय. पुलावरून पाणी गेल्यानं जतपूर्व भागात संपर्क तुटलाय. कोल्हापुरात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका शाहू कृतज्ञता पर्वाला बसलाय. पावसामुळे सर्व कार्यक्रम रद्द झालेले आहेत. कुस्ती, फुटबॉल स्पर्धा, कृषी प्रदर्शन झालं असून दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द झाले. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात गुरुवार संध्याकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. ऊसासह सर्वच पिकांना वादळी वाऱ्याचा फटका बसलाय. तर कागल तालुक्यातील बांदे इथल्या विजय चव्हाण या शेतकऱ्याचा 1.5 एकरवरील ऊस वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झालाय. त्यामुळे त्याचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. पंढरपूर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झालेला आहे. माळशिरस, सांगोला, मंगळवेढा या भागात पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसामुळे केळी, आंबा आणि द्राक्षांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. या भागामध्ये 30 एकरावरील केळी पिकांचं नुकसान झालंय. जालन्यात वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस झाला. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानं अर्धा जालना शहर रात्रभर अंधारात होता. तुर्तास ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता नाकारता येत नाहीये. वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी प्रकल्पावर मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. वाशिमचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर घेण्यात आलं. यात अग्निशमन दल, पोलीस दल, गृहरक्षक दल, विविध एनजीओ, एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतलं. उन्हाळ्यात कलिंगडाला मोठी मागणी असल्यानं वाशिम जिल्ह्यात यंदा 150 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कलिंगडाची लागवड करण्यात आली. मात्र ऐन विक्रीला कलिंगड आले असताना भाव पडल्यानं कलिंगड उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात तुफान पाऊस झालाय. पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. वाटूळ कोरले मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. तर एसटी सेवा देखील बंद झालीय. रत्नागिरीतील वाटूळ दाभोळ मार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू असताना जोरदार पाऊस झाल्यानं रस्त्यावर चिखल पसरलाय. अनेक गावांना जोडणारा हा रस्ता असल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची मशागतीसाठी धावपळ सुरू झाली. पाऊस पडण्याआधी शेतजमीन तयार ठेवावी लागते. त्यामुळे मशागतीची कामं देखील लवकर सुरू झाली. तर यंदा खत आणि बियाणं यांच्या किमती नियंत्रणात असाव्यात अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. राज्यातील नंबर 1 मतदार असलेल्या नंदुरबार मधील वर्सन वासावला शासकीय अनास्थेमुळे थेट रस्त्यावर संसार मांडण्याची वेळ आली आहे. शासनाच्या चुकीमुळे आधीच घरापासून 300 किलोमीटर असलेली जमीन कसरण्यासाठी वर्सन जात होते. त्यातच पुनर्वसन वसाहतीमध्ये जागा नसताना देखील त्यांना हलवण्यात आलं. त्यामुळे ऐन पावसाच्या तोंडावर त्यानं आपला संसार उघड्यावर मांडावा लागतोय. सांगली जिल्ह्यातील बलगावडे ग्रामपंचायत ही विधवा प्रथा बंदीचा ठराव करणारी चौथी ग्रामपंचायत आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा विचार आणि वारसा जपण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचललं असल्याचं ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलंय. तर बलगावडे ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यातील पहिली आणि राज्यातील चौथी ग्रामपंचायत ठरली आहे. न्याय मिळत नसल्यानं वैतागलेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना अमरावतीतील अंजनगाव सुर्जी इथे घडली आहे. पांडुरंग महल्ले असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतात जाण्याचा वडिलोपार्जित रस्ता अडवण्यात आला होता. त्याविरोधात महसूल प्रशासनाकडे पांडुरंग यांनी तक्रार दिली होती. मात्र महसूल प्रशासनाकडून कुठलाही न्याय मिळत नसल्यानं अखेर महल्ले यांनी आत्महत्या केली. गेल्या 6 महिन्यांपासून न्याय मिळावा यासाठी पांडुरंग महसूल विभागात हेलपाटे मारत होते. मात्र न्याय मिळत नसल्यानं त्यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून वानखडे कुटुंबियांमुळे आत्महत्या केल्याचं लिहिलंय. संबंधित लोकांवर कारवाईची मागणी पांडुरंग यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
आंबेगाव मधील भावडी येथील भवानगिरी बाबा यांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सातगाव पठारावर होत असलेल्या या शर्यतीसाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। भंडाऱ्यातल्या उमरेड करांडला अभयारण्यामध्ये वाघिणीचं दर्शन घडलं। T6 वाघीण आपल्या 5 बछड्यांसह मुक्त संचार करताना पर्यटकांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर सांगणोरे परिसरात रानगव्याचं दर्शन झालं असून रानगव्याला पाहिल्यावर नागरिकांमध्ये घबराट पसरली असून या रानगव्याला वनविभागानं तातडीनं पकडण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे। नितेश राणेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे परत गेलेले विकास कामांचे 65 कोटी जिल्ह्याला परत देण्याचा शब्द पाळला नसल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय। सरकार राज्याच्या सत्तेत आल्यापासून राज्यासह जिल्ह्याचा विकास ठप्प झाल्याची टीका त्यांनी केली आहे। पुण्यात ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपनं आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपनं आंदोलन केलं। यात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। अभिनेत्री केतकी चितळे विरोधात यवतमाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा योगिता मासाळ, सारिका ताजणे, वर्षा निकम या पदाधिकाऱ्यांनी फिर्याद दिली। केतकी चितळे आणि लेखक नितीन भावे यांच्या विरोधात अवधूतवाडी पोलिसात सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यूज 18 लोकमत संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकरी आणि जनतेच्या समस्या आम्ही मांडतोय या संवाद यात्रेची खुद्द शरद पवार यांनी देखील दखल घेतली आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचं पवारांनी कौतुक केलंय। परभणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर मिटला। एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी आणि प्रशासन यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेऊन मागण्या मान्य केल्यानं संप मिटला। यावेळी कर्मचाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला। पंढरपूरच्या बालरोग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील जनरेटरची बॅटरी चोरण्यात आली आहे, त्यामुळे 69 बालकांचा जीव धोक्यात आला होता, पण रुग्णालयानं पर्यायी व्यवस्था केल्यानं बालकांवरील मोठा धोका टळला। दरम्यान बॅटरी चोर विरोधात पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या मजुरांवर अस्वलानं हल्ला केलाय। अस्वलाच्या हल्ल्यात 3 मजूर जखमी झालेत। गोंदियातील डोंगरगाव बीटमधील ही घटना आहे। जखमी मजुरांवर उपचार सुरू करण्यात आले। कोपरगाव शहरातील खडकी भागात भटक्या आणि पिसळलेल्या श्वानांनी दहशत माजवली आहे। भटक्या श्वानानं अनेक लहान मुलांना चावा घेतला, यात 5 ते 6 लहान मुलं जखमी झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले। नगर परिषद प्रशासनानं लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। चंदनाची झाडं तोडून तस्करी करणाऱ्या 9 जणांच्या टोळीला पकडण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। बीडमधील वडवणी तालुक्यातील चिंचाळा शिवारात छापा टाकला असता या 43 किलो चंदनासह सुमारे 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय। नोकर भरती घोटाळ्यामध्ये नांदेडच्या गुन्हे अन्वेषण विभागानं 2 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे। 2016 एमपीएससी परीक्षेत डमी उमेदवार बसवून अनेकांनी नोकरी मिळवली होती। याच प्रकरणी सीआयडीनं 2 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे। यात परभणीच्या महिला आणि बालविकास कल्याण विभागाचा 1 आणि पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील 1 कर्मचाऱ्याचा समावेश आहे। जळगावातील पाचोरा इथे 12 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता, त्याचा रविदास क्रांती मोर्चानं निषेध केलाय। पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन नराधमावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। परभणी स्थानिक गुन्हे शाखेनं तलवारी आणि खंजीर जप्त केलेत। या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल करत सय्यद साजिद याला ताब्यात घेतले। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या पहूर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका संशयितरित्या फिरणाऱ्या तरुणाची चौकशी केली असता तरुणाकडून बनावट 200 नोटा आढळून आलेल्या आहेत। या प्रकरणी पोलिसांनी उमेश राजपूत या तरुणाला अटक केली आहे। गोंदियात धान खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं हजारो शेतकऱ्यांसह गोंदिया जिल्ह्याच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। पावसाळा तोंडावर असून देखील शासनानं आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्यानं राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलं।
अमरावती मध्ये महागाई विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून थाळी बजाव आंदोलन केलं। केंद्र सरकारने महागाई कमी करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला। ओबीसीसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यात राज्यातील आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने येवल्यात मनमाड शिर्डी मार्गावर रास्ता रोको करण्यात आला। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केली। दरम्यान रास्ता रोकोमुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे। पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील हेल्मेट सक्ती असणार आहे। अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता, त्यानंतर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झाली। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकार विरोधात संताप व्यक्त केला। या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी शेतमजूर सहभागी झाले होते। वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेनं अमरावतीमध्ये बोंबाबोंब आंदोलन केलं। गर्ल्स हायस्कूल चौकातून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। दरवाढ होत असल्यानं चक्क सिलेंडरची अंत्ययात्रा देखील काढण्यात आली। वाढत्या महागाईमुळे थेट केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। चंद्रपूर महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अजयपूर गावाजवळ रात्री हा अपघात झाला होता। यात पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली। या अपघातानंतर भीषण आग लागली। आग लागल्यानं ट्रकचे टायर फुटून आग भडकली। अक्कलकोट तालुक्यातील कल्लापावाडीजवळ एसटी बस उलटली। खराब रस्त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। या बसमध्ये 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते। जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। हिंगोली ते सेनगाव महामार्गावर सरकळी पाटीजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे। हे दोघेही जण गुजरात राज्यातील रहिवासी आहेत। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झालाय। संगमनेर तालुक्यामध्ये पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुतली घाटात मकांची कणसं घेऊन जाणारा टेम्पो उलटला। आज पहाटेच्या दरम्यान झालेल्या या अपघाताच्या घटनेत 2 जण जखमी झालेत। संगमनेर मार्गानं चाकणला जात असताना हा अपघात झाला। जागतिक मधमाशी दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील मांडवे बुद्रुक येथे मधमाशी जनजागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्यातून ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मधमाशी पालनाचं महत्व पटवून देण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संत बाळूमामा यांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली। शेगाव येथील रामविजय गुरुंगले यांच्या शेतात बाळूमामा यांची पालखी आणि मेंढरे येतात। तेथील शेकडो नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। रत्नागिरीत रत्नकृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शन उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील, खासदार विनायक राऊत आणि इतर मान्यवर उपस्थित होते। तसंच या महोत्सवात 120 स्टॉल लावण्यात आले असून पुढील 3 दिवस हा महोत्सव चालणार आहे। प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ धरणामध्ये साठवला जातो। ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। हा गाळ उपसून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्याचा उपक्रम अकोला जिल्हा प्रशासनानं हाती घेतलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होणार आहे। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार असा उपक्रम सुरू करण्यात आलाय। यामुळे 394 शेतकऱ्यांना लाभ झालाय। महाड औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक सांडपाणी सावित्री खाडीमध्ये ओवळे गाव हद्दीमध्ये सोडलं जात आहे। गेली 3 दशकं सावित्री खाडी पट्ट्यातील ग्रामस्थ या प्रदूषणामुळे हैराण झालेत। दरम्यान दूषित पाणी सोडण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झालं असून याला ग्रामस्थांनी विरोध केलाय। यावेळी आक्रमक ग्रामस्थांनी काम बंद पाडलं। औरंगाबादमध्ये आंबा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। राज्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। पुढील 10 दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे। महोत्सवामध्ये राज्यभरातून उत्पादक सहभागी झाले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. लातूरमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झालाय. पावसाचा जोर जरी कमी असला तरी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. मान्सूनपूर्व पावसामुळे कोल्हापुरात शेतीचं मोठं नुकसान झालंय. यात सोयाबीन, उन्हाळी हायब्रिड, शाळू आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय. तर नदीकाठच्या सखल भागात नुकतंच लागण केलेल्या ऊसासह भाजीपाला पिकं पाण्याखाली गेली आहेत. नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानं भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मे महिन्याच्या शेवटी भुईमूग काढण्याची घाई असते. मात्र यंदा मान्सूनपूर्व पाऊस आल्यानं शेत रिकामं करून खरीप हंगामाच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र थोड्याच वेळात पुढचं बुलेटिन मुलुक महाराष्ट्र. माझ्या सहकारी सुवर्णा यांच्यासोबत पाहत रहा न्यूज 18 लोकमत.